नमस्कार। काल आपल्या शहरामध्ये साधारणतः संध्याकाळच्या वेळेमध्ये खूप पाऊस झाला आणि तो केवळ पुण्यातच नाही तर एकूणच हवामानातल्या या सगळ्या बदलामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला। पुण्यामध्ये जो पाऊस झाला त्याच्यामध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये अनेक ठिकाणी या पावसामुळे काही नाल्यांना पाणी वाढलं, त्याच्यानंतर त्या नाल्याच्या आजूबाजूला असलेल्या काही सोसायट्यांमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं। रात्री उशिरापर्यंत साधारणतः महानगरपालिकेच्या आपल्या सगळ्या व्यवस्था, म्हणजे त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन असेल, अग्निशमक आपलं दलाचे जवान असतील, त्या त्या वॉर्ड ऑफिसच्या हद्दीतल्या त्या वॉर्ड ऑफिसच्या टीम्स असतील, ह्या सगळ्यांनी या परिस्थितीवरती अत्यंत चांगल्या प्रकारे नियंत्रण आणलं, काम केलं। मला यानिमित्ताने एक सांगायचं आहे की मागच्या वर्षी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या दरम्यानच जो मुसळधार पाऊस झाला होता आणि त्यामध्ये आंबिलवडा हा म्हटलं तरी आपल्यासमोर ते चित्र उभं राहतं। कात्रजपासून सुरू होणारा तो आंबिलवड्याचा सगळा भाग आपण पाहिला तर त्याच्यामध्ये मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये मग वित्तहानी झाली, मनुष्यहानी झाली। हे आपल्या सगळ्यांसाठी आजही आठवलं तरी अंगावरती शहारे येतात। आणि जर कालचा पाऊस आणि मागच्या वर्षीचा तो पाऊस याचा जर विचार केला तर एक लक्षात येतं की मागच्या वर्षीचा जो पाऊस होता तो त्या एका दिवशी साधारणतः सरासरी 70 मिलीमीटर पाऊस पडला होता आणि त्यातसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। कालचा पाऊस जर आपण पाहिला तर तो साधारणतः सरासरी 97.5 मिलीमीटर पाऊस शहरामध्ये झाला, म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेने यावर्षी तो पाऊस जास्त झाला, परंतु आपण जर पाहिलं तर नुकसान मात्र खूप कमी झालं। जेणेकरून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काल रात्री उशिरापर्यंत मी या सगळ्याचा प्रत्यक्षामध्ये फोनवरती संपर्कात राहून काही ठिकाणी जाऊन आढावाही घेत होतो, उशिरापर्यंत ही परिस्थिती अत्यंत नियंत्रणामध्येच होती। आज सकाळीसुद्धा प्रत्यक्षात काही कोथरूड असेल, सिंहगड रोड असेल, काही शनिवार या सगळ्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन प्रत्यक्षात काही परिस्थितीची पाहणीसुद्धा केली। सगळ्या ठिकाणी जाणं शक्य नाही झालं, परंतु पुण्यातल्या ज्या ज्या भागामध्ये अशी परिस्थिती झाली जिथे पावसानं लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं आहे, कुठं सीमाभिंत पडली आहे, काही ठिकाणी नाल्यामधनं पाणी रस्त्या बाहेर आलं, अशा ज्या ज्या घटना जिथे आल्या त्या सगळ्याची माहिती घेतली। पण त्याच्यामध्ये एक समाधानाची बाब नक्की आहे की मागच्या वर्षीपेक्षा तुलनेने जास्त पाऊस यावर्षी झाला, तरीसुद्धा आपल्याला नुकसान यावेळेस कमी झालं। त्याचं कारण असं की गेल्या 6 महिन्यापासून या सगळ्या विषयावरती महानगरपालिका म्हणून चांगलं काम सुरू आहे। अगदी कात्रज तलावाचंसुद्धा पाणी हे 3 मीटर 4 मीटरसुद्धा त्याची पातळी खाली ठेवण्याचा आपण जो प्रयोग यावर्षी झाला त्याचंसुद्धा हे मला असं वाटतं त्याच्यातनं एक चांगलं घडलं की पाणी एकदम काल वाढलं आणि मग ते बाहेर नाही पडलं, तर हळूहळू आपण सगळं पाणी याच्यामध्ये कमीच ठेवत होतो। दुसऱ्या बाजूला जे महानगरपालिकेचं काम सुरू होतं त्याच्यामध्ये या सगळ्या आंबिलवड्यामध्ये नाला रुंदीकरण असेल, नाल्याचं खोलीकरण असेल, कलवटची कामं असतील, भिंती बांधायची कामं असतील, ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झाली। त्यामुळे मला असं वाटतं की एक चांगला हा सगळ्या मागच्या काळातला जो काही वाईट गोष्ट झाली होती जी दुर्दैवानं मागच्या वर्षी चुकीचं झालं ते यावर्षी आपल्याला जास्त पाऊस होऊनसुद्धा निश्चितपणे एक चांगलं सुधारणा त्याच्यात आपल्याला करता आली। मला असं वाटतं हे सगळं करत असताना हा काही अचानक आलेला पाऊस आणि हे सगळं जे बदलत चाललं आहे स्वरूप की कमी वेळेमध्ये जास्त पाऊस होणं, म्हणजे हा पश्चिम महाराष्ट्रात काल सगळीकडे झाला, सांगली झालं, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सगळे पुण्याच्या ग्रामीण भागात बारामती, इंदापूर सगळीकडे पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये झाला। आणि ह्या सगळ्याचं एकूण पाहता थोडं थोडं नुकसान निश्चितपणे सगळीकडे झालं, पण आपली यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीनं या सगळ्यामध्ये त्यांनी काम केलं। आजही सकाळी दिवसभर आपली सगळी लोकं प्रत्यक्षात ज्या ज्या ठिकाणी हे झालं तिथं होती, महापालिकेच्या सगळी यंत्रणा त्याच्यामध्ये कामाला लागली। मला असं वाटतं इतकं सगळं चांगलं असताना मला जे काही प्रसारमाध्यमातनं पाहायला मिळालं, वाचायला मिळालं की त्याच्यामध्ये असं म्हटलं की आपल्या खासदार सुप्रियाताईंनी असं म्हटलं सोळेंनी की या सगळ्या याच्यामध्ये इतकं पाणी आलं आणि हे सगळं नुकसान झालं तर याला महापालिकेतले सत्ताधारी आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे। मला असं वाटतं की ताईंनी थोडीशी याच्यामध्ये जर अधिक माहिती घेतली असती तर त्यांना निश्चित हे समजलं असतं की मागच्या अनेक वर्षामध्ये केवळ भारतीय जनता पक्ष मागच्या 3 वर्षापूर्वी सत्तेमध्ये आली, इथून मागच्या 15 वर्ष तर महापालिकेमध्ये राज्यामध्ये ताईंच्याच पक्षाची सत्ता होती, त्याच्यामध्ये
महापौर त्यांचेच होते, स्थायी समिती अध्यक्ष त्यांचेच होते, आणि ताईंनी ज्या भागामध्ये पाहणी केली तो जो भाग पाहिला धनकवडी कात्रज या परिसरामध्ये साधारणतः तिथेसुद्धा त्यांचे महापौर स्थायी समितीचे अध्यक्ष हे मोठे संख्येने आपल्याला आजही माहिती की तिथं झाले होते। मग त्या आपल्याही लोकप्रतिनिधींनी त्या काळामध्ये शेकडो कोटीची कामं त्यांच्या भागात केली असतील तर मग ही परिस्थिती आज का? मला असं वाटतं की नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये खरं तर राजकारण नसावं। ताई माझ्यापेक्षा मोठ्या आहेत, वयाने मोठ्या आहेत, मानाने मोठ्या आहेत, त्यामुळे मी बाकी कुठल्या विषयावरती टीका करायचं मला आत्ता माझ्या डोक्यात अजिबात नाही। माझ्या मला एवढंच वाटतं की या अशा काळामध्ये उलट सगळ्यांनी एकत्रित काम केलं पाहिजे। मग मी पुन्हा असं मला वाटतं की मग 15 वर्षापूर्वीच पुण्याचा वाढणारा विस्तार, भौगोलिक विस्तार, लोकसंख्या हे सगळं पाहता, मूलभूत गरजा पाहता, मग त्यावेळेला आपण हा दृष्टिकोन का नव्हता की भविष्याचा विचार करता त्यावेळेपासून आपण का नाही मग ह्याच्यात काम केलंच सत्ताधारी म्हणून। म्हणून ही सगळी यंत्रणा आज काम करताना चांगलं काम करते, याच्यामध्ये टीका कुणी एकमेकावरती करू नये, अशा काळामध्ये उलट आपण एकत्र काम केलं पाहिजे आणि ते मला असं वाटतं खूप गरजेचं आहे। आजही साधारणतः हे सगळ्या पावसाचं सावट दिवसभर होतं, त्यामुळं आजही आपला कुठलाही कर्मचारी अधिकारी जो या व्यवस्थेशी जोडला आहे तो कोणीही घरी नव्हता, तो प्रत्यक्ष फील्डवरती काम करत होता, त्यामुळे पूर्णपणे आजही या सगळ्या परिस्थितीवरती आपण चांगलं नियंत्रण आहे। आजही आत्ता रात्रीची जरी पावसाची शक्यता म्हटलं होतं तर आत्ता तसं वाटत नाही, जरी आला तरीसुद्धा आपली लोकं तिथे आहेत, सगळ्या यंत्रणा तयार आहेत, त्यामुळे पुणेकरांनी घाबरायचं कारण नाही, काळजी करायचं कारण नाही। पण जर जास्त पाऊस झाला वाढला तर आपण मात्र घराबाहेर पडू नका, त्या त्या ठिकाणची व्यवस्था आहे, सगळी काम करणार आहे, त्यामुळं एक मागच्या वर्षीचा प्रसंग जर लक्षात आला किंवा आठवला तर नक्कीच आजही आपल्या अंगावरती काटा येतो, पण त्याच्यापेक्षा जास्त पाऊस काल झाला तरीसुद्धा परिस्थिती नियंत्रणात आहे, आटोक्यात आहे। काही ठिकाणी निश्चित थोड्या प्रमाणामध्ये नुकसान झाले, त्याचा विचार करतो काही ठिकाणी काही नागरिकांना सिंहगड रोड भागातसुद्धा थोडं स्थलांतरित काही भागात करावं लागले, दांडेकर पुलाव करावं लागले, या सगळ्याची माहिती आपण सगळेजण ठेवून आहोत, त्या त्या ठिकाणी नागरिकांना कुठल्याही अडचणीला सामोरं जावं लागणार नाही याचीसुद्धा आपण काळजी करतो आहे। एवढंच या संवादाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायचं होतं। धन्यवाद, नमस्कार।